গুড মর্নিং। আমার মাথায় ওটা আমি শিখলো কি কোয়াড্রেটিক ইকুয়েশনটা কাই ভাবছি কোনটা ভাবছি বলতে কি আপনি পাইলে কি আপনি পাইলে কি ফ্যাক্টরাইজেশন দেন আচ্ছা পহিলি গোষ্ট তো আপনারা পাইলে কি জেনারেল ফর্ম কাই কি এ এস স্কয়ার প্লাস বি এস প্লাস সি ইকুয়াল টু 0 আপনি যে ভেরিয়েন্ট টার্ম এটা ভেরিয়েন্ট টার্ম যে আপনি ফ্যাক্টর পাইলে তে আর এক্স চ রুটস কাটি তো এক্স চ 50 কাটি তো আচ্ছা এখান থেকে কিছু বেটার পাইলে কি আপনি কোয়াড্রেটিক স্কয়ার দেন কোয়াড্রেটিক স্কয়ার বেটার তো ইউ आपण अशा ठिकाणी केलं होतं की समजा एखादं समीकरण आहे एक्स प्लस टू एक्स प्लस फाईव्ह आता आपल्याला माहिती फाईव्हची फॅक्टर पडणार नाही फाईव्हची फॅक्टर काय पाच एक पाच पाच म्हणजे गेला चार राहायचे किंवा पाच पाच म्हणजे पाच आणि एक सहा म्हणजे आपल्याला मिडल टर्मची फॅक्टर पडणार आहे अशा वेळेस आपल्याला काय करायचं की कॉम्पिटेटिव्ह स्क्वेअर मेथड वापरायचं मग त्याच्या पुढचं आपण पाहणार आहोत की फॉर्म्युला मेथड इन जनरल ए स्क्वेअर प्लस बी एस प्लस सी इक्वल टू झिरो हिचं क्वाड्रेटिक इक्वेशन आपल्याला माहिती काय क्वाड्रेटिक इक्वेशन आहे आणि हा काय ए बी सी ए बी सी आर रिअल नंबर अँड ए इज नॉट इक्वल टू झिरो आता क्वाड्रेट ऑफ म्हणतो की त्याचा मॅक्सिमम इंडेक्स हा 2 आहे पण या ठिकाणी आपण पाहिलं की इथं आपण क्वाड्रेटिक स्क्वेअर मेथडचा तर यूज केला तर आपल्याला माहिती की थर्ड टर्म जी आहे थर्ड टर्म आपल्याला राईट हँड साईड मूव करावं वाटते आणि आपण ती की त्यानंतर आपल्याला माहिती की ए स्क्वेअरचं सेकंड स्टेप काय कोएफिशिएंट हा 1 असला पाहिजे मग 1 येण्यासाठी आपल्याला काय करायचं डिवाइड बोथ साइड बाय ए डिवाइड बोथ साइड बाय ए म्हणजे ए स्क्वेअर बाय ए प्लस बी डिवाइड बाय ए एक्स इज इक्वल टू मायनस सी डिवाइड बाय ए मग आता ए कॅन्सल झाला ही टर्म झाली तयार आपली कोणती टर्म झाली की मग ए स्क्वेअर बी डिवाइड बाय ए एक्स इज इक्वल टू मायनस सी डिवाइड बाय ए मग या ठिकाणी काय केलं आपण की त्याला बायडोमियनच्या एक्सप्रेशन मध्ये आलं बायडोमियन किंवा आयडेंटिटी एक्सप्रेशन आयडेंटिटी एक्सप्रेशन काय माहिती आपल्याला की ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर असेल तर आपण काय करतो फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस ट्वाइस ए बी प्लस बी चा स्क्वेअर मग टू येण्यासाठी आपण काय करावं लागतं तर टूनं काय करावं लागतं या टर्मचा मल्टिप्लाय करावं लागतो आणि डिवाइड करावं लागतो आपण काय करत बी टू एक्स बी डिवाइड बाय टू ए आणि आपल्याला माहिती थर्ड टर्म काय करणार की बी डिवाइड बाय टू ए चा स्क्वेअर दोन्ही साईड आपल्याला काय करावं लागेल की ऍडिंग करावं लागतो या इक्वेशन मग आपण ऍडिंग केल्यानंतर ही झाली पॉलिनॉमियल किंवा आयडेंटिटी स्वरूपामध्ये असणारं समीकरण म्हणजे पहिल्या पदाचं स्क्वेअर रूट मधल्या पदाचं चिन्ह आणि शेवटच्या पदाचं स्क्वेअर रूट त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू मायनस सी डिवाइड बाय ए प्लस बी चा स्क्वेअर बी स्क्वेअर टू ए चा स्क्वेअर फोर ए मग आपण इज इक्वल टू बाय जर एलसीएम काढला फोर ए तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर मायनस फोर ए सी प्लस बी स्क्वेअर आता स्क्वेअर रूट टू से घेतो एक्स प्लस बी डिवाइड बाय टू ए येतो स्क्वेअर रूट किंवा ए स्क्वेअर बी डिवाइड बाय टू ए इज इक्वल टू प्लस ऑर मायनस आता बी स्क्वेअर मायनस फोर ए चं स्क्वेअर रूट मिळणार नाही म्हणून आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये ठेवलेलं आहे डिवाइड बाय फोर ए चं स्क्वेअर सॉरी फोर ए फोर ए स्क्वेअर ना फोर ए स्क्वेअर चं स्क्वेअर रूट इक्वल टू ए आणि अशा इक्वल टू एक्स इक्वल टू बी डिवाइड प्लस बी डिवाइड बाय टू ए आपण ट्रान्सफर केले असेल ना तर मायनस बी डिवाइड बाय टू ए प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए स्क्वेअर रूट डिवाइड बाय टू ए या ठिकाणी टू ए टू ए हा एलसीएम कॉमन घेतला आपण तर आपल्याला मायनस बी प्लस ऑर मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए डिवाइडेड बाय टू ए मग एक्स चे दोन व्हॅल्यू निघणार त्या ठिकाणी मायनस बी प्लस एक प्लस असेल आणि दुसरी या ठिकाणी मायनस असेल मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइड बाय टू ए और एक्स ची दुसरी व्हॅल्यू मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए डिवाइड बाय टू ए आर द रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन काय आहे ए स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू झिरो मग ही जॉईंट आपल्याला एक्झाम्पल जर पाहिजे असेल तर एक्झाम्पल सुद्धा आपल्याला आता आपल्याला हा दाखवला त्याला एक्स ला पहिल्या किमती आणि दुसरी किंमत पहिल्या किमतीत आपल्याला आत्ता सुद्धा म्हणते ते मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी तर पुढे याचं काम आहे आपल्याला टू ए और बीटा इज इक्वल टू मायनस बी मायनस बी स्क्वेअर मायनस फोर ए सी डिवाइडेड बाय टू अशा प्रकारे अल्फा बीटाचे सुद्धा आपल्याला किती आलं आपण करू शकतो पहिल्या किमतीला अल्फा म्हणायचं आणि दुसऱ्या किमतीला बीटा म्हणायचं पण पहिली किंमत असेल ती पॉझिटिव्ह असेल मायनस बी प्लस बी स्क्वेअर मायनस फोर बी स्क्वेअर रूट डिवाइड बाय टू ए एक्स इज इक्वल टू मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर बी डिवाइड बाय टू ए किंवा याला आपण इथं सुद्धा एका एका वाक्यात सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो आणि आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी हे सोपं आहे की एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस ऑफ मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस फोर बी डिवाइडेड बाय टू ए हा त्याचा फॉर्म्युला आहे की ज्या समीकरणाचं आपल्याला मिडल टर्मचं आपल्याला स्प्लिट करता येत नाही किंवा त्याची आपल्याला फॅक्टर पाठवून नाही किंवा समजा फॉर्म्युला करायची आहे आपण आता पाहिलं
minus square root of b square minus 4ac divided by 2a. आता abc काय आहे? abc त्याची कोएफिशिएंट त्याचे आपल्याला माहिती आहे, रियल नंबर आहे पाहिजे. मग आपल्याला दिलेले इक्वेशन पाय इक्वेशन आहे a square plus 10x plus 2 is equal to 0. अगोदर आपल्याला abc चे किती फाइंड आउट करायचे, तर a square plus 10x plus 2 is equal to 0 is compared as आता आपले क्वाड्रेटिक इक्वेशन आहे a square plus bx plus c is equal to 0. दैट इज आता a is equal to काय, a is equal to कोएफिशिएंट असतो म्हणजे किती असतो 1, b is equal to किती येते 10, c is equal to किती 2. अशा प्रकारे आपण abc चे फाइंड आउट करायचे. या फॉर्म्युलाचा वापर करण्याचा अर्थ आपल्याला b square minus 4ac ची किंमत फाइंड आउट करून घ्यायची, म्हणजे आपल्याला अगदी सोपं जाईल. b square minus 4ac equal आता b square means 10 चा स्क्वेअर, त्याच्या व्हॅल्यू कुठे केली आपण, minus 4 multiply by 1 multiply by c म्हणजे 2. आता या ठिकाणी 10 चा स्क्वेअर आहे 100, minus 4 एक 4 multiply by 2 equal to 100 minus 8, that is 90. म्हणजे ही झाली b square minus 4ac प्राइस. B square minus 4ac, which is 92 divided by 2a, 2 multiply by 1, b ची किंमत किती आहे 1. अशा पद्धतीने x is equal to minus 10 plus or minus 92 divided by 2. आता या ठिकाणी आपल्याला 92 ची किंमत आपल्याला फॅक्टर पाडायचे बघू आपण, एक एक त्याचा फॅक्टर परफेक्ट स्क्वेअर असला पाहिजे. मायनस 10 प्लस ऑर मायनस 92 चे फॅक्टर पडतील आपल्याला 4 मल्टिप्लाय बाय 23 डिवाइडेड बाय 2. आता या ठिकाणी x इज इक्वल टू मायनस 10 प्लस ऑर मायनस 4 चा स्क्वेअर रूट इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 23 डिवाइडेड बाय 2. आता या दोन्ही टर्म मधून आपल्याला 2 फॅक्टर हा कॉमन काढता येतो. तर 2 जर कॉमन काढला तर इतर 2 मल्टिप्लाय बाय इन ब्रॅकेट 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 23 किंवा असे केले तरी चालेल की 2 कॉमन काढले या ठिकाणी, तर आपली इथे मायनस 5 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23 डिवाइडेड बाय 2, हे 2 टू कॅन्सल आपले कॅन्सल होते. अशा प्रकारे a च्या दोन व्हॅल्यू मिळतील आपल्याला, मायनस 5 प्लस ऑर मायनस स्क्वेअर रूट ऑफ 23 डिवाइडेड कॉमन नाही आहे कारण 1 येणार. तर आपल्याला या ठिकाणी a च्या दोन व्हॅल्यू मिळतील, x इज इक्वल टू मायनस 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 23 और दुसरी व्हॅल्यू इज एक्स इक्वल मायनस 5 मायनस 20. अशा पद्धतीने आपल्याला दोन रूट्स आपल्याला या ठिकाणी एक्स च्या दोन व्हॅल्यू मिळतील. म्हणून आपण रूट सी करू असं डायरेक्टली करते कर्ली ब्रॅकेट मायनस 5 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 23 कॉमा मायनस 5 मायनस स्क्वेअर रूट 23. अशा पद्धतीने आपल्याला त्याचे रूट्स आपल्याला फाइंड आउट करता येतात.